तर नववर्षाच्या स्वागतासाठी म्हणून शिर्डीमध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे आणि ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून चोख बंदोबस्त लावला जातोय. आज रात्री 9 नंतर गाभारा आणि मंदिरामध्ये भाविकांना प्रवेश मिळणार नाहीये. शिर्डीमध्ये रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी लागू असणार आहे. शिर्डीमध्ये येणाऱ्या रस्त्यांवर सुद्धा चेकपॉईंट उभारण्यात आले आहेत. तर साई भक्तांनो, तुम्ही जर शिर्डीत जात असाल तर शक्यतो ते टाळा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शिर्डीमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये प्रचंड गर्दी होते आणि ती आवरण्यासाठी पोलिसांनी कडक निर्बंध लागू केलेले आहेत. आजपासून 9 वाजल्यापासून शिर्डीमध्ये जमावबंदी लागू होती. शिर्डीत 9 नंतर साईबाबा मंदिराच्या आत आणि गाभाऱ्यामध्ये कुठल्याही भाविकाला प्रवेश मिळणार नाही. तसंच द्वारकामाई आणि गेट नंबर 4 परिसरात सुद्धा गर्दी टाळण्यासाठी बंदोबस्त लावण्यात आला आहे. शिर्डीमध्ये येणाऱ्या रस्त्यावर चेकपॉईंट्स लावण्यात आलेत आणि येणाऱ्या भक्तांच्या गाड्यांची तपासणी केली जाते. त्यामुळे सगळे नियम काटेकोरपणे पाळावेत आणि गाफील राहून नये अशा पद्धतीच्या सूचना वारंवार प्रशासनाकडून आणि संस्थांकडून दिल्या जात आहेत. आणि या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांनी. आज ह्या वर्षाचा शेवटचा दिवस, हा शेवटचा दिवस शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी लिहून होऊन साजरा करण्यासाठी शिर्डीत भक्तांची मोठी गर्दी झालेली आहे. आजही मोठ्या प्रमाणात थंडी असतानाही भक्त सकाळपासूनच मंदिर परिसरात आलेले आहे. साईंच्या दर्शनाने हा जो 2021चा जो शेवटचा दिवस आहे तो साजरा करण्यासाठी ह्या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी त्याचबरोबरीने उद्या सकाळी 1 जानेवारीला साईबाबांचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी भक्त शिर्डीत दाखल झालेले आहे. एरवी 31 डिसेंबरला साई संस्थांमार्फत साईबाबांचं जे मंदिर आहे ते खुलं राखलं ठेवलं जात होतं. मात्र आजच्या रात्री साईबाबांचं मंदिर जे आहे ते भक्तांना खुलं नसणार आहे, त्यामुळे भक्तांना ह्या मंदिरात जाता येणार नाही आहे. त्यामुळे आज रात्री 12 च्या गजराला भक्तांचा जो उत्साह होता की मंदिरात जाऊन नवीन वर्ष साजरं करायचं, तो मात्र साजरं करता येणार नाही आहे. रात्री द्वारकामाई चावडी या परिसरात गर्दी होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तयार करण्यात आलेला आहे. आज दिवसभर भक्तांना आवाहन केलं जाणार आहे की तुम्ही रात्री इथे जमू नका, संध्याकाळी 7 नंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये येणार आहे. प्रशांत शर्मा, छत्रपतींचा विचार म्हणजे वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली. वाशिम जिल्ह्यातील जवळका रेल्वे परिसरामध्ये समृद्धी महामार्गावर डिझेल लोखंड वाहन चोरीच्या अनेक घटना घडल्या. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी 7 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या चोरी प्रकरणातील आणखी आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. वसईत आणखी एका बोगस डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर हेमंत पाटील असं या बोगस डॉक्टरचं नाव आहे. वसईच्या पारनागा परिसरात या डॉक्टरनं दवाखाना थाटला होता. पदवी नसतानाही तो रुग्णांवर उपचार करत होता. गुन्हा दाखल झाल्याचं कळताच तो फरार झालाय. सह्याद्रीची उंची म्हणजे